सगळ्याच सेटवरती सगळेच लोक म्हणतात गं की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, मग आम्ही ह्याची अशी खेचली आणि ह्याची तसं खेचलं वगैरे, दॅट इज ओके. पण त्याच्यात काय रस आहे? आणि मुळात मला वाटतं इतके व्हरायटी ऑफ ऍक्टर्स होते ना की त्यांचे ना सीन्स एकमेकांचे बघायला इतकी मजा यायची ना की ऍक्शन रिॲक्शन्स काय कोण कसं करतंय वगैरे हे बघण्यात जी मजा यायची ना, तर ती म्हणजे काय अपेक्षा करतेस तू, हे खूप भारी फिलिंग आहे. आणि आता दुसऱ्या तिसऱ्या दोन तीनदा भेट झाली, सो आता असं होते की ओके आपण पहिल्यांदा भेटलेलो तेव्हा आमची रिॲक्शन प्रत्येकाची जेव्हा त्या खूप पाऊस होता आणि त्या सेटवर आलेल्या भेटायला तेव्हा तर म्हणजे त्या हाय हॅलो करतात आणि मी अशी बघत बसे हा हा म्हणजे ती अनबिलिव्हेबल होतं ते. 5 जानेवारीला पंचक येतोय आणि धमाल आहे, ट्रेलर कमाल झालेला आहे आणि कमाल माणसं आहेत माझ्याबरोबर दोघं. हॅलो, कसे आहात? मस्त मजे. आणि मस्त ट्रेलर एन्जॉय केलाय आम्ही. तुम्हाला बघताना किती नसेल जगला रे, काय काय आठवलं? पहिलं काय आठवलं नंदल विचारायचं? पहिला हाच मी तो सीन तमी सिनेमात ट्रेलरमध्ये आहे तो सीन आम्ही कसा शूट केला ते आठवलं. आणि ॲक्च्युली आठवलं की ते 15 ते 20-25 दिवसांमधली ती मजा, ती आय मिस दॅट. आणि खरंच ॲक्च्युली आम्ही त्या सीनची आधी म्हणजे मुंबईत असताना रिहर्सल वगैरे केलेली आम्ही हॉल वगैरे, आणि त्या सीनमध्ये सगळी माणसं आहेत तर त्यामुळे त्या सगळ्या कसं काय होणार आहे आठवत आहे. तो जो बाहेरचा सीन आहे ना, अण्णांची बॉडी ठेवली आहे आणि ते भांडं पडतं आणि तो सगळा सीन आपण रिहर्स केला होता आठवत असेल तर, पूर्णच्या पूर्ण कॅमेरा कुठे असेल. आणि ते मला फार गमतीशीर वाटलं होतं की जयंत आणि राहुलने असं ठरवलं होतं की नाही, तुमच्या सगळ्यांबरोबर मला हा सीन एकदा मॉक शूटिंग करायचं आहे. आणि ती फार मजा होती. सावंतवाडी किती एक्सप्लोअर केलंय? कारण सावंतवाडीमध्ये 23 दिवस राहणं हे एक वेगळी मजा असते. 23 दिवस सहलीला नव्हतो गेलो मी, एक्सप्लोअर काय करणार. सावंतवाडीला जाऊन तुम्ही तिकडचे भालेकरांचे मासे खाल्ले नाहीत, गोव्याचे प्लॅन किती झाले तिकडे राहून? हे बघ, प्लॅन आम्ही रोज सकाळी वेगवेगळा करायचो पण नेमकं शूटिंगच वाढवायचं, त्यामुळे काही. आणि असं होतं ना की सगळी जण सतत असायचे, की असं नाही की कोणतरी ह्याचं काम झालं की हा गेला एक 5 दिवस, सगळी जण सतत सेटवर असायचे, त्यामुळे असं बाहेर एक्सप्लोरेशन काही नाही, जो काय अड्डे जमायचे ते सेटवरच जमायचे. गाडी पण तुम्ही केलेत ना सेटवर? मी तुला म्हणतो ना तेच की समजा आज मला माहिती आहे की माझा सीन दुपारी 2 नंतर आहे, पण आमचं लोकेशन थोडं लांब होतं, 25-1 मिनिटं जायला लागायची, तर आम्हीच म्हणायचो की डोंट वरी, मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या गाड्या कशाला पाठवत आहे, आम्ही सकाळपासून येतो, सगळेच जण यायचे, मग कोणी नाही तर ही माझ्याकडनं काहीतरी तालीम तरी करून घ्यायची, हे कसं बोलशील बाबा हे, कारण खरंच तिला ती भाषा येत होती, मला ती भाषा येत नव्हती. राहुलला आपण विचारायचो किंवा अजून कोणाकोणाला, मग आळेकर काका बरोबर होते, आळेकर काका अत्यंत वेगवेगळ्या अत्यंत बुद्धिमान लेखक आहेत ते. सो अशा पद्धतीच्या लोकांबरोबर तुम्ही 25 दिवस असताना तेव्हा तुम्ही स्वतःला इन्हान्स करत राहता, तुम्ही स्वतः खूप काय म्हणतात त्याला खूप मिळतं तुम्हाला आतमध्ये गप्पा मारताना म्हण. आणि बाकी मी म्हणलं ना, बाकीच्या ज्या गमती जमती असतात त्या सगळ्याच सेटवरती सगळेच लोक म्हणतात गं की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, मग आम्ही ह्याची अशी खेचली आणि ह्याची तसं खेचलं वगैरे, दॅट इज ओके. पण त्याच्यात काय रस आहे? आणि मुळात मला वाटतं इतके व्हरायटी ऑफ ऍक्टर्स होते ना की त्यांचे ना सीन्स एकमेकांचे बघायला इतकी मजा यायची ना की ऍक्शन रिॲक्शन्स काय कोण कसं करतंय वगैरे हे बघण्यात जी मजा यायची ना, तर ती म्हणजे आहा, त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सेटवरच असायचो, मग ते खाणं पिणं असू दे, गप्पा मारणं असू दे, काय एक मैफिल सतत रंगलेली असायची आमच्या सेटवर. आणि मी आणि आरती आम्ही एके दिवशी आणि आदिनाथ आम्ही एके दिवशी जेवण केलेलं आणि आरतीने फुल एवढ्या मोठ्या भांड्यांमध्ये साधारण 25 जणांसाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तेवढ्या लोकांसाठी तिने जाऊन चिकन आणून ते सगळं साफ करून त्या सगळ्या गोष्टी करून, म्हणजे आम्ही ह्याला सांगितलं होतं आम्हाला दुपारनंतर सुट्टी दे, आणि त्याचे आणि आम्ही त्याचे जे केले त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे, तेही आम्ही हळूहळू सोशल मीडियावर टाकणार आहोत. आता एक एक तुम्हाला सगळा जो छुप्पा माल येतो दिसेल, पण धमाल आली. आणि भारती मावशींनी तिचं शूट थोडं आधी आटपलं तर ती गेलेली मुंबईला, पण दिवाळीला तिने आम्हाला सगळ्यांसाठी फराळ पाठवलेला. सो इंटरेस्टिंग. आणि ह्या सगळ्याबरोबर जेव्हा काम नीट होतं ना, त्या एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. म्हणजे हे सगळं करून काम जर का बरं होत नसतं किंवा काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी होत असत्या तर मजा नाही येत. दादा, कमाल पिक्चर आहे, कमाल स्टोरी आहे, कमाल कलाकार आहेत आणि प्रोड्युसरही कमाल मिळाले तुम्हाला, तर ते ऐकायचं मला. माधुरी दीक्षित प्रोड्युसर आहे आपल्या चित्रपटाचे किंवा तिच्या चित्रपटामध्ये आपण आहोत, हे किती कमाल फिलिंग आहे तुमच्या सगळ्यांचं?
काय म्हणजे काय अपेक्षा करतेस तू, हे खूप भारी फिलिंग आहे. आणि आता दुसऱ्या तिसऱ्या दोन तीनदा भेट झाली, सो आता असं होतं की ओके आपण पहिल्यांदा भेटलेलो तेव्हा आमची रिॲक्शन प्रत्येकाची, जेव्हा त्या खूप पाऊस होता आणि ते सेटवर आलेला भेटायला, तेव्हा तर म्हणजे त्या हाय हॅलो करतात आणि मी अशी बघत बसे, हा हा म्हणजे ती अनबिलिव्हेबल होत. नाही काय बोलायचं आजूबाजूला असल्यावर, आता ऍटलीस्ट आम्ही स्वतःला थोडं कंट्रोल करू शकतो, गॅदर करून मग बोलू शकतो. सगळ्यांनाच म्हणजे शी इज गॉट दॅट ऑरा, आणि ती आज ज्या भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये ती ज्या पोझिशनला त्या आहेत, ते सगळं सोडून निर्मात्या म्हणून तेव्हा बाकी सगळ्यांची जेव्हा चौकशी करत आहे, काय रे सगळं व्यवस्थित आहे का, कसं चाललं आहे किंवा हे, आणि हे नॉर्मल आहे म्हणजे ते, पण ते सुद्धा भारी वाटायला लागतं ना की अरे हे विचारतायत बघा की. पण खरंचच मी जसं मगाशी म्हटलं तसं की हा एक भाग झाला त्यांचं ग्लॅमर म्हण, त्यांचं नाव म्हण, पण अशा चित्रपटात अशा विषयाला मागे ठामपणे उभं राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती त्यांनी केली हे जास्त महत्त्वाचं आहे. थँक्यू, थँक्यू सो मच, आणि तुम्हाला तिघांनी ऑल द बेस्ट 5 तारखेसाठी. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.